आदरणीय गुरुवर्य, सर हा शब्द खरं तर जास्त सवयीचा, पण गुरु पौर्णिमेला वंदन करताना गुरु या शब्दाची सर इतर कुठल्या शब्दाला येणार? गुरु म्हणजे खरं तर फक्त शिक्षक नव्हे, तसं असतं तर दोन दोन शब्द निर्माणच केले नसते। गुरु म्हणजे जीवनाचा अर्थ समजावणार, जे लघु नाही त्याची जाणीव करून देणार। आयुष्यात काहीच लहान नसतं, काहीच निरर्थक नसतं ही अनुभूती करून देणारा दिव्य विचारी मनुष्य, स्त्री पुरुष कुणीही। डोळेही उघडायच्या आधीपासून पोटावर फक्त हात फिरवत समजावणारी आई हा पहिला गुरु मानतो आपण। मग एकदा जन्म झाला की समोर दिसलेला प्रत्येक सजीव निर्जीव घटक गुरु होऊन कधी जातो हे आपला आपल्यालाच कळत नाही। कशातून कुणाकडून आपण काय शिकून जाऊ आणि त्यातलं कुठे आयुष्यात काय आणि कधी उपयोगी येईल हे कधीच सांगता येत नाही। आणि मग आपण नतमस्तक होऊन जातो त्या जगाच्या मार्गदर्शक गुरुतत्वासमोर। अशा वेळी आयुष्यातील शिक्षणाचा सर्वात मोठा काळ ज्यांच्या सहवासात गेला त्या शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षकांच्या रूपात तो गुरु दिसू लागला तर त्यात नवलते काय? लघुगुरु लक्षात ठेवता ठेवता कधी वृत्तपाट झाली नाही, पण म्हणून त्या कवितांची गोडी कमी नाही होऊ दिली तुम्ही कधी। विज्ञानाच्या रासायनिक अभिक्रिया ते इतिहासाच्या सनावळ्या, भूमितीच्या त्रिकोण चौकोनापासून अर्थशास्त्राचे अवघड सिद्धांत तुम्हीच आमच्यापर्यंत आणले। जेव्हा अगदी कख गघची ओळख सुद्धा नव्हती तिथून आता अस्खलित चॅटिंग करायला लागलोय, अर्ज भरतोय, मोठमोठ्या स्पर्धा परीक्षा देतोय। हा प्रदीर्घ टप्पा तुमच्याच मार्गदर्शनाने शक्य झाला नाही का? शेवटच्या बेंचवर बसून आम्ही शिक्षकांच्या कितीही टिंगल टवाळक्या केल्या तरी शाळा कॉलेज संपल्यावर रस्त्यात भेटून आपुलकीने चौकशी करायची कधी टाळली नाहीत तुम्ही। वर्गात पहिले आलो असू तर पालकांच्याही आधी पेढे वाटले गेले असतील ते विद्यालयात। स्पर्धेत नाव काढल्यावर इतरांना हा माझा विद्यार्थी हा हे सांगतानाची आपली अभिमानाची नजर कधी थकली नाही की कितीही धिंगाणा घातला असेल तर त्या चुका पोटात घेऊन परीक्षेला नुकसान होऊ न देणारी मायेची हाक कधी रुसली नाही। शिक्षा करताना पाठीवर दणका देणारा हात डोक्यावरून काळजीने न फिरता कधी माघारी आला नाही की फी भरता आली नाही म्हणून रागावणारं मन, आमच्या घरची परिस्थिती नाही हे कळताच गुपचूप स्वतःच ती भरून कधी यायचं हेही कळलं नाही। तुम्ही शिकवता, कौतुक करता, चिडता, रागावता, प्रेमानं जवळ घेता, आस्थेनं विचारपूस करता, प्रसंगी शिक्षणाच्या वर्गाच्याही पलीकडे जाऊन मदत करता। तुमच्या हाताखाली शेकडो मुलं आयुष्याच्या पुढील प्रवासाला निघून जातात, मात्र तुम्ही सगळे तिथेच असता एखाद्या अविचल दीपस्तंभासारखे। समोरून येणाऱ्या आमच्यासारख्या हजारो अज्ञात नाविकांना दिशा दाखवायला, आमच्या होड्या सुखरूप किनाऱ्याला लावणारे। अशा वेळी आपल्या ऋणातून मुक्त आम्ही कुठून आणि कसं व्हावं? अनेकदा अनेक गोष्टींची किंमत आपल्याला त्या आपल्यापासून दूर गेल्यावरच कळते म्हणतात ना, तसंच काहीच झालंय आज। खरं तर आमच्या आयुष्यातल्या आपल्या स्थानाची किंमत कोण करणार, ती कशी मोजणार आणि कशात फेडणार? खूप शिकवलंय तुम्ही आम्हाला, पण आयुष्यातल्या व्यक्तींच्या मूल्याचा हिशोब करायचं तेवढं नाही शिकवलं तेही बरंच झालं। काही गोष्टींचं मोजमाप न करता त्या फक्त साठवायच्या असतात आणि सर्वांना खुल्या मनानं वाटायच्या असतात हे आता लक्षात आलंय अनुभवांती। तुमच्या अनेक आठवणी आज अशाच मनात रुंजी घालतायत, त्या शब्द सुमनांची ओंजळ आज अशीच रीती करतोय आम्ही आपल्या पायावर गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने। गोड मानून घ्या, कळावे आपले विद्यार्थी।